भारतातून नेपाळला युरिया आणि डीएपीचा पुरवठा केला जाणार आहे. खतांच्या दीर्घकाळाच्या पुरवठ्याबद्दलचा सहकार्य करार भारत आणि नेपाळमध्ये झाला आहे. G2G व्यवस्थेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे. भारताकडून रसायन आणि खत विभागाचे सचिव राजेश चतुर्वेदी तर नेपाळ सरकारच्या वतीनं कृषी आणि पशुधन विभागाचे सचिव डॉक्टर गोविंद प्रसाद शर्मा यांनी या करारावर सह्या केल्यात. सोमवारी ऑनलाईन पद्धतीनं हा करार करण्यात आला आहे. यावेळी नेपाळचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री महिंद्रा रे यादव आणि भारताचे नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा हे उपस्थित होते. भारत आणि नेपाळचे घनिष्ठ संबंध अधोरेखित करताना चतुर्वेदी म्हणाले की करारामुळे नेपाळमधील कृषी विकासाला चालना मिळेल, तसंच उत्पादनवाढीमुळे नेपाळची अर्थव्यवस्था आणि अन्न सुरक्षेचं उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. भारतासोबत सामंजस्य करारामुळे नेपाळमधल्या वारंवार निर्माण होणारी खतांची टंचाई दूर होण्यासाठी मदत होणार आहे, तसंच नेपाळमध्ये कृषी उत्पादनात वाढ होणार आहे. याचा फायदा तिथल्या शेतकऱ्यांना होणार आहे, तसंच भारत नेपाळ यांच्यातले संबंध आणखीन दृढ होतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.